एक आफरीदी अब्दुल शेख नाम का लड़का सफाई कर्मचारी, इसका शॉक लगने से इंतकाल हुआ। सभी जमात के लोग, उनके घर वालों को बहुत दुख है। ताज ग्रुप हमेशा उनके साथ है, उनके दुख में शामिल है। और मैं, हमारे बालाजी हो, बाबू, हमारे सदर अम्मा साहब, हमजा, दिगर उनकी जो टीम है, ये सब मिलकर राय मशवरा कर कर के उसको मदद कैसे मिलेगी बोलकर सब लोगों ने राय मशवरा करके जो वेलनेस जो अपार्टमेंट के चेयरमैन हैं डॉक्टर नवले साहब, सेक्रेटरी कुलकर्णी साहब, उनके जो पूरी टीम है, वहाँ के सभासद है, उन सब लोगों ने मिलकर जो शासन की योजना रहती है, जो जिसका नुकसान होता है वो खुद भरपाई करना बोलकर जो जीआर है उस जीआर के मुताबिक डॉक्टर नवले हो, कुलकर्णी साहब, उनकी जो सोसाइटी अपार्टमेंट में रहने तमाम जो लोग है, उन्होंने इंसान के नाते जो मदद की है, जिस तरह बालाजी, मैं, हम, बाबू सब मिलकर चर्चा करके इनके पास गए, इन्हें बुला कर लिए, महानगर पालिका में गए, वहाँ भी जो घोलप साहब उपायुक्त है, उन्होंने भी चर्चा करके राय मशवरा दिया, जो भरपाई जिसका हक है, जो मरने वाला है, अभी जिसके मुकद्दर में था वो चीज़ हादसा हो गया। अल्लाह ताला से हमारी दुआ है आफरीदी को जन्नत नसीब करे, उसके घर वालों को हिम्मत सब्र अता करे, और जो डॉक्टर नवले उनकी टीम ने इंसानियत का नाता जो दिखाया है, ये सोलापुर में महाराष्ट्र में एक इतिहास है। मैं इन तमाम अपार्टमेंट वालों को शुक्रिया अदा करता हूँ। अपार्टमेंट मध्ये कमर्शियल अपार्टमेंट मध्ये बगासिंग मार्केट चे सफाई कामगार म्हणून काम करत होता, शेख म्हणून, त्याचा आकस्मिक निधनाने त्यांचा शॉक लागून निधन झालेला आहे। या संबंधाने मी बाली मंडेपूर जिल्हा दक्षता कमिटी सफाई कर्मचारी या नात्याने तिथं मला तात्काळ बोलवण्यात आलं, आणि त्या अनुषंगाने माननीय कलेक्टर साहेबांनी त्यांनी आदेश दिले तात्काळ, आणि सुप्रीम कोर्टच्या आदेशाप्रमाणे जे सफाई कर्मचारी असतील कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर दिले आणि प्रायव्हेट सेक्टरमधले असतील त्यांच्यासाठी सुप्रीम कोर्टच्या आदेशाने 10 लाख रुपये, त्यांना जर दुर्घटना घडत असेल तर त्यांना 10 लाख रुपये त्यांनी त्या सरकारी योजनेत असेल किंवा प्रायव्हेट सेक्टरमधले असेल त्यांनी नुकसान भरपाई देण्यात यावं, असं सुप्रीम कोर्टच्या आदेशाची अंमलबजावणी आज या नवले डॉक्टर साहेबांनी केलेली आहे। त्यांच्या संपूर्ण अपार्टमेंटमध्ये सहकाऱ्यांनी, मित्रांनी, कुलकर्णी साहेबांनी केलेलं आहे। मी खास करून कलेक्टर साहेबांचं आणि महानगरपालिकेचे आयुक्त आणि उपायुक्त गोलप साहेब आणि सफाई अधीक्षक म्हणून बिरादार साहेब आणि इथं आमचे सदैव सहकार करणारे आमचे टॉपिक पलन ताज ग्रुपचे आणि इथं सगळं शेख समाज इथं यांच्या सहकार्यामुळे आज हे झालेले आहेत। आणि मी सगळ्यांच्या वतीने आज मी कलेक्टर साहेबांचा आणि प्रशासनाचा आणि नवले साहेबांचा मी खूप धन्यवाद व्यक्त करतो। धन्यवाद। थोड़ा शूटिंग घेतो। बोला सर, जोर जोर। नमस्कार, मी डॉक्टर रविशंकर नवले। आज वेलनेस झोन 7 रस्ता येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे। आपल्या बिल्डिंगचे सफाई कर्मचारी आफरीदी यांचा शॉक लागून जो आहे तो आज मृत्यू झालेला आहे, त्याबद्दल आम्ही सगळेजण सतत त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांना या ह्याच्यासाठी नुकसान भरपाई हवी म्हणून गव्हर्नमेंटतर्फे लागणारी फी आहे आम्ही त्यांच्या घरी सपोर्ट केलेली आहे। माझी हीच प्रार्थना आहे की त्यांना व त्यांच्या घरच्यांना यापुढे जे आहे ते चांगले गोष्टी मिळू देत। त्यांचे वडील आमच्याकडे कामाला आहे, त्यांना आम्ही तिथेच ठेवून देणार आहोत, पण जे काही झालेलं आहे हे फार दुर्दैवी घडलेलं आहे, तर त्यांना चांगलं व्हावं ही माझी किती लाखांची दिली नुकसान चेक त्यांना 10 लाख रुपयांचा दिलेला वेलनेस झोन कंडोनियम। बोलिए सर, मैं जो आपने सर ने हमारे जो मेल की नवले सर ने जो मदद दी है, जो गरीब बच्चा था, जवान बच्चा था, उसके लिए मदद की, मैं अल्लाह से दुआ करता हूँ कि डॉक्टर नवले साहब की उम्र दराज करें, ऐसे गरीबों की मदद करते रहे, इस तरह करके मैं दो शब्द खत्म करता हूँ। तो कल मैं बोले कुछ नष्ट होगा। ताजा बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा।